लोक नाचतो या सारा सौर बँजोच्या तालावर. गावा गाव लोक नाचतो या सारा सौर बँजोच्या तालावर. हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी सौरभ सुरेश म्हात्रे, आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा हळदी शो आहे मानकोली गाव. तर आता थोड्याच वेळात आपण निघतो, आपले मेंबर्स पण येतील बाहेर, ऑलरेडी आले दोघं तिघं. बजा काका आलाय, भारत काका आलाय. काल पण आपण शो वाजवला, पण काल रंगपंचमी होती, सो ब्लॉग करता नाही आला, कारण की दुपारी आम्ही होळी खेळत होतो. सो काय ब्लॉग करताच नाही आला, कारण की झोपून गेलेलो आणि झोपून उठलो तर लेट झालेला. सो नाही केला कालचा ब्लॉग, पण व्हिडिओज आपल्या लवली म्युझिकल ग्रुपच्या चॅनलवर दिसतील तुम्हाला. कालचा चावलांचा शो होता, खूप भारी झाला तो पण. आपला दोनच तास होता, वाजवला आणि घरी आलो. तर आता थोड्याच वेळेत निघतोय, आता जाऊ डायरेक्ट मानकोलीला, जवळच आहे आपल्याला, कारण की आपला रेती बंदरचा नवीन ब्रिज झालेला आहे. तिकडनं उतरलं की लगेच मानकोली नाका लागतो. तर चला डायरेक्ट जाता जाताच भेटतो, बाहेर पण आपले मेंबर्स येतील त्यांना सुद्धा भेटतो. चला फायनली निघालेलो आम्ही, आणि उतेकर आज नाही, उतेकरला शो आहे उल्हासनगरला. एक रिक्षा, एक टेम्पो आणि मी निघतोय माझ्या स्कूटीवर. हे बघा क्रिकेट खेळत आहेत, काय बोलणार, बॉल टच करून आणलाय बघा यांनी. अरे चोरला पण चष्मा तुटल दे माझा बॉल. हे बघा आता टेम्पो निघतो आपला, तर चला आपण पण मागे मागे निघूया. तर चला फायनली आपण नवीन ब्रिज वर पोहोचलेलो आहोत. व्ह्यू बघा आता, व्ह्यू फक्त एक नंबर व्ह्यू आहे. चला फायनली पोचलेलो आपण लोकेशनला, मागे लोकेशन आहे आणि आता सेटअप करायला घ्यायचं आहे. तर आतमध्ये जातो आणि लोकेशन पण बघू आपण. आणि बघा आपले मेंबर्स आलेले तिकडे, रित्या आणि बंड्या. हे तुम्ही कसे आहे, कुठल्या रूटने आले? आम्ही डायरेक्ट हायवेने ब्रिजवर. कुठल्या पण डोंबिवली मार्गे? हा डोंबिवली. तर चला डायरेक्ट जातो स्टेज जवळ आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटू. कहा चले बबुआ? केदारनाथ चाललोय मी, कोणाला यायचं असेल तर चला मागं. इसमें क्या है? ये बाबा थांब पडे. हे बघा व्यंकी फुल मेहनत या फुल फुल नाही एवढं जाणार आणि जाणार नाही आता. हे थांब, हे उतरवायला मदत. थांब थांब पकडतो, थांब थांब मी पकडतो दुसून. हा बाबा वजन बघा, आता वेग इकडे आपल्याला सेटअप करायला घ्यायचं आहे थोडंच वेळ. त्यांची पण तयारी चाललेली आहे. चला सेटअप करतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. काय जस्ट सेटअप लावून झालेला आहे. आता थोडं थोड्या स्टँड लागतील, मग मायकिंग होईल, मग साऊंड चेक करून घेऊ. साऊंड चेक झाल्यावर भेटतो. Later.
आता फ्रेश होऊन आलेलो आहोत. मी येणार आहे आणि मग अशी बॅलन्सिंग केली, खूप सुंदर झाली आणि खूप धमाल येणार आहे वाजवायला. बघा सनी बॅलन्सिंग करतो का. चला आता सुरुवात होईल. सर्वांनी जॅकेट घालायला घेतलेले आहेत. सनी जॅकेट घाल लवकर. कुठे गेलेला एवढ्या वेळ आम्ही बॅलन्सिंग करू झाला, कुठे गेलेला? केलं बॅलन्सिंग. आता काय बोलतो, वेस्टर्न वाजवतो. हा आबा, हा साऊथ वेस्टर्न आला. मस्त खाऊन आलो भेंडी. आता मजा येईल काय? आता मजा. भेंडी खायला हो. भेंडी काल खाल्ली ना? नाही काल खाल्ली भेंडी. चला आता वाजवतानाच भेटतो तुम्हाला. जॅकेट कोणी काढायचं नाही. हा जो जॅकेट काढेल त्याला पाहिजे. चला वाजवतानाच भेटतो तुम्हाला बाय. Thank you.
फायनली आपला ब्रेक झालेला आहे आणि आपण जेवायला चाललेलो आहे आणि जेवून आता लगेच थोड्या वेळात वाजवायचं आहे. तर वाजवतानाच परत भेटतो मी, डायरेक्ट स्टेजवर येऊ. आता डी जे चालू आहे, चला जेवायला जातो आणि मग तुम्हाला जाऊन आल्यावर भेटतो. फ्यू मोमेंट्स लेटर.
जेवण झालेलं आहे आणि आपलं पॅकअप झालेलं आहे. पॅकअप झालेलं आहे आणि खूप सुंदर झालं वाजवणं. आपल्याला त्यांना भेटता नाही आलं कारण की मी डायरेक्टली बाहेर आलो, कारण की आपली जरा मित्रमंडळी आलेली भेटायला, त्यांना भेटलो आणि खूप भारी वाजवणं आलं. मयूर कसं वाजवत होता? एक नंबर कडक, एकदम सर्वांनी एक नंबर वाजवलेलं आहे. आणि आता सकाळी पण आपल्याला 10 वाजता शो आहे, वाजलेत 2:30, 2:15 पॅकअप झाला, लगेच फटाफट इन्स्ट्रुमेंट पॅक केले आणि साऊंड पण मजबूत लागलेला आज, तर मजा येत होती वाजवायला. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो, पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.